या दुसऱ्या मॅचमध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळतील विकीसबर्ड कुकसे विरुद्ध महेश स्मृती पोगाव असा सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा या ठिकाणी निर्णय आपल्याला पाहायला मिळतो या पोगाव संघाचा. आणि सलामीवीर जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते या सागर आणि तुषार शेलके. तर महेश स्मृती पोगाव संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारत आहेत. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर आणि तुषार आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक घेऊन मार्गस्थ कल्पेश पाटील उर्फ बबलू या नावाने प्रसिद्ध असलेला हा क्रिकेटपटू विकीसपट कुकसे संघाचा टर्न होईल राईट आर्म ओव्हर द विकेट ना सागरसाठी. पहिलाच बॉल वेगवान गतीचा बॉल यष्टी रक्षक बीट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज तर जरूर बीट झाला होता आणि त्यानंतर यष्टी रक्षक देखील तिथे बीट होताना दिसला. चांगली गोलंदाजी परंतु एक धाव कंप्लीट बॅटची इनर एज लागली होती निश्चितच. अतिशय चांगले अंपायरिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही पंचांच्या माध्यमातून. अगदी जर हॉटस्पॉट या टेक्निकचा वापर जर इथे केला असता तरच मात्र आपल्याला समजलं असतं, परंतु अंपायरची नजर हॉटस्पॉटपेक्षा भारी आहे. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथ होता ऑनसाईडला लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये सज्ज. दोन धावा कंप्लीट केल्या जातील. फलक दोनच्या मदतीने तीन वरती जाईल. अतिशय महत्वाची जोडी आहे पोगाव संघाचा विचार केला तर. पोगाव गावाचा विचार केला तर निश्चितच एक म्हणेल की भरपूर चांगलं आयोजन नियोजनाची एक व्यवस्था कधीही कोणत्याही वर्षी जर म्हणाल तर पोगाव संघ अतिशय चांगलं करत असतो. आणि इथे मात्र क्रिकेटचं नियोजन कसं केलं जाईल आडव्या पाटणं खेळण्याचा प्रयत्न आहे. लाईन चुकीची पंच वाईड बॉलचा इशारा करतायत. एक अवांतर धाव जोडली जाईल स्कोरकार्डवरती. धावफलक सहा चार वरती इथे जाते. यावेळी आडव्या पाटणं जरूर केलंय उच्च अंदाजामध्ये. चेंडू लिडिंग एज घेऊन यष्टांच्या मागे ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग रिझनला थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार होतोय चार धावींसाठी चौकार. फलक चौकाराच्या मदतीने ते आठवरती जात असताना निश्चितच अव्वल स्थानावरती रँक करणारा संघ आपण पाहतोय पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील. दरम्यान सुदाम चिकिने यांचं व्यासपीठावरती आगमन झालं, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ पुन्हा एकदा तीस लेंथ. लेंथचा या ठिकाणी निश्चितच बदल पाहायला मिळत नाही. निश्चित का नको तर ज्या प्रकारे तो क्षेत्र रक्षण सजवतोय त्याच प्रकारे त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर जे दोन क्षेत्ररक्षक उभे आहेत एक डीप स्क्वेअर लेगला उभा आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, आता मात्र त्याला हलवलं जात आहे. आणि एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा आहे. तर जेवढी शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी होईल तेवढे बॉल आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग लॉंग लेग किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेग या तीन क्षेत्रामध्ये जात असतात. यावेळी पुढे ठेवण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाजी. आता मात्र भरपूर वेळानंतर लेंथमध्ये कुठेतरी बदल आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज बबलूच्या माध्यमातून. तर धावफलक पुढे जाईल एका धावीच्या मदतीने डबल फिगरमध्ये प्रवेश करते. 10 त्या पॉवर प्लेचं षटक आहे. अजूनपर्यंत मी म्हणेल बॅलेन्स ओव्हर चालू आहे कारण 10 फक्त झालेले आहेत विकेट जरूर मिळालेले नाही आहे. तर दोन्ही बाजूने एक चांगलं षटक. यावेळी मात्र खराब लेंथ चेंडूची लाईन आणि लेंथ इथे ओळखली आणि चेंडूला फेकून दिलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 षटकार. थँक यू डीजे. पहिल्या षटकामध्ये ते 16 खर्च केला गोलंदाज बबलून. आणि तसं देखील कर्णधाराने ओपनियनमध्ये सांगितलं होतं की आज मयूर पाटीलची देखील कमतरता आहे इंजरी असल्याकारणाने तो आज या मॅचमध्ये खेळू शकणार नाही आहे. मात्र त्याची उणीव इथे भासेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण चांगला गोलंदाज आहे आणि व्हेरिएशनचा बेताज बादशाह म्हणून त्याला म्हटलं जातं या PTC मध्ये. भरपूर चांगले चांगले त्याच्याकडे बॉल असतात परंतु आज कोणता गोलंदाज त्याच्या जागेवरती ही उत्कृष्ट दर्जाची कामगिरी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. निश्चित मित्रांनो पहिली मॅच अतिशय रंगत आपल्याला पाहायला मिळाली. एंटरटेनमेंट मनोरंजन पहिल्या मॅचमध्ये प्रेक्षकांचं झालं. शेवटच्या क्षणाला अंतिम टप्प्यापर्यंत सामना पोहोचला होता आणि
शेवटच्या क्षणी मात्र त्या ठिकाणी उज्ज्वल शेलारनं ती मॅच फिनिश केली होती षटकाराच्या मदतीनं. तर निश्चित चालू मॅच विकी स्फोट कुकसे विपक्ष महेश स्मृती पोगाव. दोन असोसिएशनमधील हे दादा संघ आहेत. बी सी एमध्ये भरपूर चांगलं प्रदर्शन पोगाव संघ सातत्याने करत असतो आणि निश्चितच पी टी सीचा विचार केला तर या हंगामामधील अव्वल स्थानावरती रँक करणारा संघ पुन्हा एकदा आपल्या अंदाजामध्ये. निश्चित म्हटलं जातं ना, वाघ जखमी झाला तरी तो मात्र आयुष्याला कंटाळत नसतो आणि तेच विकी स्पोर्ट संघाच्या बाबतीत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण मागच्या वर्षीचा विचार केला, मागते एक ते दोन वर्ष थोडंसं डॉमिनेट करता आलं नव्हतं या पी टी सी विभागामध्ये, परंतु ह्या वर्षी जी सुरुवात केली आहे अक्षरशः सर्व खेळाडूंना तर हादरवून ठेवलं आहे कुकसे संघाच्या खेळाडूंना. तर नवीन षटकाला प्रारंभ होईल. गोलंदाज भूषणचा वापर केला जाईल गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षण विखुरलेलं असेल कारण पॉवर पेस संपलंय. पहिलाच बॉल स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न, वेट अँड डिस्पॅच. बॉलची वाट पाहिली, अगदी हळूहळू बॉल येतोय सागरकडे आणि सागर पाठवतोय सीमेरेषेच्या बाहेर. वाट पाहिली आणि वाट लावली, हा येतो षटकार. सुरेख फटका जर पाहिलं तर स्लोवर पण टाकण्याचा जरूर प्रयत्न केला, सक्सेस देखील झाले होते, परंतु जी लेंथ आहे ना ती भरपूर पुढे टाकले. एखादा लेफ्ट आर्म गोलंदाजाचा विचार केला तर देवाने एक देणगी दिली लेफ्ट आर्म गोलंदाजाला की त्याचे बॉल पडल्यानंतर थोडेसे बाहेरच्या दिशेने निघतात, नॅचरल स्विंग त्याला प्राप्त होतो, त्याचा वापर करावा लागेल गोलंदाज भूषणला. ओव्हर द स्टंपने देखील येतोय, परंतु सागरचा स्टान्स आपण पाहिला तर अगदी ऑफस्टिकच्या बाहेर उभे राहतात, त्यांना बाहेर निघणारे बॉल इतके काही सतवणार नाहीयेत. एक आगळा वेगळा स्टान्स आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार तुषारनं दाखवला, त्यानंतर सागरनं दाखवला. यावेळेचा बॉल लाईन चुकीची, लेंथ चुकीची, क्षेत्र खाली, चेंडू सीमा पार, चार धावेसाठी चौकार. क्रिकेटचा खेळ असा आहे, कॅल्क्युलेशन गेम क्रिकेटच्या खेळाला म्हटलं जातं. क्रिकेटचाच नाही, कोणताही खेळ असू द्या, परंतु आपण जर पाहिलं तर जी प्लॅनिंग करतो, प्लॅनिंग फार महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि प्लॅनिंग केल्यानंतर त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. यावेळी आपण जर पाहिलं तर भूषण पहिला बॉल फुल्लर लेनचा टाकला, फुल लेंथ आपल्याला पाहायला मिळाला, स्लोवर म्हणून आला होता, त्यानंतर थोडासा वेग काढण्याचा प्रयत्न केला परंतु लेंथ चुकीची टाकली, थोडेसे मागे ठेवले आणि क्षेत्र खाली होतो लॉंग लेगचं. त्या ठिकाणी मात्र सागरनं त्या क्षेत्राचा फायदा उचलला चौकारासाठी. धावफलक 26-26. आता मात्र एक हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का, निश्चितच ह्यामध्ये काही शंका नाही, कारण जी सुरुवात मिळाली आहे, कारण ज्यावेळी म्हणतात ना वेल बिगन इज हाफ डन, सुरुवात ज्यावेळी चांगली होती त्यावेळी निश्चित निम्म काम पूर्ण झालेलं असतं, परंतु अंत कसा होईल. यावेळी अजून एक खराब चेंडू आहे, परंतु टायमिंग जुळालं नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतोय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला आणि कोणतीच चुकी होणार नाहीये. लागणारा पहिला झटका, सागर बॅक टू द पवेलियन. तानाजी भालेकर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, तसेच एक उत्कृष्ट कोच देखील आहेत. न्यू बॅट्समन इन, नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय. त्रिमूर्ती आलाय तिसऱ्या क्रमांकावर, भरपूर चांगले स्ट्रोक त्रिमूर्ती देखील सातत्याने खेळत असतो, परंतु इथे देखील त्याला खेळावं लागेल, कारण ज्या ज्यावेळी सलामीवीर लवकर बाद होतात ना, त्या त्यावेळी मिडल ऑर्डर म्हणजे टॉप ऑर्डरमधील तिसरा क्रमांक चौथा क्रमांक फार महत्त्वाचा असतो. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती, आणि तिसरा क्रमांक तसंही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरपूर लेजंड्सनं स्वीकारला आहे, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर भारतीय संघामध्ये विराट कोहली हा क्रमांक सांभाळत असतो, तर ऑस्ट्रेलियन संघामध्ये रिकी पोंटिंगनं हा निश्चित स्थान स्वीकारला होता. आणि विचार केला तर श्रीलंके संघाचा कुमार संगकाराने
तिसऱ्या क्रमांकाची पोझिशन स्वीकारली होती, म्हणजे किती महत्त्वाचा असतो तिसरा क्रमांक, कित्येक लेजंड या क्रमांकावरती क्रिकेट खेळून गेलेत. यावेळी सुरेख चेंडू विकेट मिळाल्यानंतर कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास इथे उंच होत असताना डॉट बॉल इथे हातवते गोलंदाज भूषण. वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी पुढे ठेवण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज, शॉर्ट फाईन लेगला, थोडीशी फंबलिंग, एक सिंगल कम्प्लीट, एकच धाव मिळेल. दुसरीचा जरूर या ठिकाणी मानस होता, परंतु धाडस करता आलं नाही स्ट्रायकर एंडला, त्रिमूर्तीला. स्कोर काढा ना बोर्ड, 27 रन्स, 27 धावा धावफलकावरती इथे लागलेत. कुठेतरी वाटत होतं की धावसंख्या भरपूर मोठी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथे मात्र चांगलं कमबॅक, पुनरागमन, आणि ते गरजेचं असतं. एखाद्या गोलंदाजाला मोठा फटका येतो पहिल्या 1 ते 2 बॉलवरती, त्यावेळी गोलंदाज हा दबावमध्ये जात असतो, परंतु भूषण तसं न होता या ठिकाणी अजून चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा पायांवरती ब्रश झाला होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, थ्रो त्या ठिकाणी मिस झालाय. ओव्हर थ्रोची अजून एकदा जोडली जाईल, निश्चितच चांगला प्रयत्न केला होता यष्टीरक्षक बबलू ना. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय, 2 धावा जोडल्या जातील स्कोर कार्डवरती. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, 29 29 धावा. अतिशय चांगलं गुणलेखन भाविश खेने या संपूर्ण स्पर्धेमध्ये इथे करत असताना. कालचा हायलाईट मित्रांनो आपण पाहिलं, आतापर्यंत 5 षटकारांच्या हॅट्रिक पाहायला मिळाला, ज्यामध्ये एनके स्पोर्ट खांडवत संघाचा फलंदाज विनोद याने वैयक्तिक 2 हॅट्रिक कंप्लीट केल्या होत्या, आणि सौरभ यानं अर्धशतक ठोकलं होतं कालच्या दिवसामध्ये. त्याच्या नावावरती देखील एक षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आपण पाहिले होते देवेन यज्ञिका स्फोट आमने संघाचा, ज्याच्या नावावरती एक षटकार हॅट्रिक आहे, आणि विकास वाकीबाडा संघाचा त्याच्या नावावरती देखील एक षटकार हॅट्रिक पाहिली होती. विकेटची हॅट्रिक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे या स्पर्धेमध्ये. हा विक्रम आज या ठिकाणी होईल का, निश्चितच पहिला विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज कोण ठरेल का, हे संपूर्ण दिवसामध्ये देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. चौकारांची हॅट्रिक आपण पाहिली तर आतिश ठले शिवशक्ती लोणार संघाचा, ज्याच्या बॅटमध्ये सलग 3 चौकार आले होते. संघाचं धावफलक आपण पाहूया, 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालं आहे. 29 बोर्डवरती आहेत, 14.50 सरासरी राखली आहे. गोलंदाज बंटीचा वापर केला जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट ने आले, तर फटका भरपूर चांगला आहे, आणि उत्तर त्या ठिकाणी पंचांचं येत असताना चेंडू सीमा पार जातोय, 7 धावांसाठी षटकार. निश्चितच भरपूर चांगला स्ट्रोक बॅट्समन तुषारच्या बॅटमधनं. थर्टी 35 धावा धावफलकावरती इथे लागलेत. निश्चितच कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगलं आपल्याला क्रिकेट पाहायला मिळालं, आणि आज देखील तितकंच चांगलं क्रिकेट. जेवढे तुम्ही शॉर्ट ऑफ लेन टाकाल तेवढ्यांचं उत्तर मात्र तुषार हेच देणार आहे. इथे सांगत असताना लगातारचे 2 षटकार खेचतोय. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार आपल्याला मोठे प्रहार पाहायला मिळाले बॅट्समन तुषारच्या बॅटमधनं. व्हायचं आहे तुषार देखील सलग 3रा मारेल का, आणि ह्या स्पर्धेमधील 6वा फलंदाज ठरेल का, कारण येणाऱ्या बॉलवरती कर्णधार आहे आय थिंक कुक्से संघाचा बंटी, परंतु कॅप्टनवरतीच इथे हल्ला चढवलाय तुषारनं. यावेळी सोडून दिला जाईल, निश्चित पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय. विकेटच्या बाहेर बॉल पिचिंग झाला होता हेच त्या ठिकाणी पाहिलं, आणि पुढचा बॉल हा फ्रीट देखील असणार आहे निश्चितच. आता मात्र फ्री माइंडेड स्ट्रोक पाहायला मिळेल का, गोलंदाज तयार, थोडासा दबाव, फ्रीटचा बॉल तुषारसाठी, यावी उंच हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत.
दुसरी धाव जरूर कंप्लीट के लिए जाए निश्चित झेल जरी जाए तरी मात्र फलंदाज बाद हो शकला नसता कारण फ्रीड का बॉल है फ्रीड का बॉल वरती तुम्हें फक्त धावबाजच्या स्वरूपा मे बाद हो शकता धावफलक दोन च्या मदतीने पुढे सरकेल 44 रन्स ऑन बोर्ड तर नेक्स्ट मैच निश्चित आपल्याला अजून एक मोठी मैच पाहायला मिळणार आहे परी 11 वाशेरे विपक्ष धनेश 11 कुकसे यावेचा बॉल पाहायचा आहे भरपूर चांगला स्ट्रोक निघालाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरन जाईल का सीमा पार यस पंचांचा डिसिजन येतोय 6 रन्स माइलस्टोन ऑफ महेश स्मृति पोगाव आणि टाळ्यांचा कडकडाट आपल्याला खेळाडू कक्षामध्ये मात्र पाहायला मिळतोय कारण 50 धावा धावफलकावरती इथे लागल्यात पहिले माइलस्टोन इथे कंप्लीट केलंय बॅटिंग करत असताना तुषार आतापर्यंत जर विचार केला तर एक चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहिलाय आणि चार षटकार आतापर्यंत तुषारने लगावलेत काय बॅटिंग करतोय जवजव वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर या ठिकाणी 34 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय आणि स्पर्धेमधील दुसरा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का निश्चितच ह्याच्याकडे देखील लक्ष आता मात्र जरूर लागले खूप महागडे षटक एक्सपेन्सिव्ह ओव्हर यावेळेचा बॉल फुलर लेनचा बॉल यॉर्कर लेन आपल्याला पाहायला मिळाली खोदून काढण्याचा प्रयत्न होता जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला बघा षटकार चौकार तर जरूर येतात आणि त्यामध्ये मध्ये सिंगल डबल्स ज्या क्रिकेटच्या लाईफ लाईन आहेत तर स्कोर कार्ड जिवंत ठेवत असतात ते देखील कार्य म्हणजे दोन्ही बॅकलिप उंच बॅकलिपने किंवा छोट्या बॅकलिपने दोन्ही प्रकारचा क्रिकेट इथे मात्र तुषार चांगल्या प्रकारे खेळत असताना टोटली अंडर प्रेशरमध्ये असेल आता मात्र या विभागामधील दादा संघ नंबर 1 संघ विकी स्पोर्ट कुकसे यावेळी सुरेख बॉल आता मात्र चांगले कमबॅक षटक समाप्त झाले तिसरं संघाची धावफलक आपण पाहतोय फलकावरती 52 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर निश्चितच ड्रिंक्स इंटरवल असेल मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पाणी घेऊन जायचं आहे शेवटचं अंतिम षटक आता मात्र येणं बाकी आहे विचार केला तर 23 धावांचं खूप महागडं षटक एक्सपेन्सिव्ह ओव्हर व्हेरी एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी गोलंदाज बंटीच्या माध्यमातनं निश्चितच बघा एखाद्या खेळाडूचा लक्ष असतं टार्गेट असतं की संघाच्या महान खेळाडूवरती आपण जर प्रहार केला तर निश्चितच दुसरा गोलंदाज आपोआप दबावाखाली जातील आणि तेच कार्य केलं महेश स्मृती पोगाव संघाच्या फलंदाजाने बबलूवरती प्रहार केला बबलूला 16 धावा काढल्या आणि त्यानंतर मात्र त्याच्या येणाऱ्या गोलंदाजांना तिथे मात्र सहजरित्या धावा इथे कुठून काढल्या गेल्या तर हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो कॅल्क्युलेशन फार महत्त्वाचं असतं प्लॅनिंग फार महत्त्वाचे असते आणि प्लॅनिंग करणं आणि त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करणं हे तितकंसं सोपं नसतं परंतु ते फार महत्त्वाचं असतं या क्रिकेटच्या खेळामध्ये तर शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती वापर केला जाईल आकाशचा तर आकाशच्या ओव्हरमध्ये आकाशी फटके पाहायला मिळत आहेत की आकाश इथे मात्र उतुंग भरारी घेऊन विकेट्स मिळून देतोय आपल्या विकी स्पोर्ट कुकसे संघासाठी ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल ओव्हर पिच लॉफ केलाय ऑन साइड ला डीप इट विकेट बाउंड्री लाईन पलीकडे बॉल लँड होत असताना अजून एक धमाकेदार षटकार योगी पाटील इथे थोडीशी नर्वस कारण गावचा संघ खेळतोय आणि परिस्थिती थोडीशी बिकट झाली आहे पहिल्याच मॅचमध्ये धावसंख्येचा विचार केला तर 58 रन्स आणि निश्चितच तसं भरपूर वेळा होत असतं कारण क्रिकेट हे 11 खेळाडूंमध्ये नसतं तरी संपूर्ण गावामध्ये असतं हे म्हटलं जातं ना की कधी कधी आता नुकतंच ती व्हायरल झालेली क्लिप कधी कधी गावचे प्रेक्षक जेवतसुद्धा नसतात म्हणून ग्रामीण क्रिकेट किती महत्त्वाचं आहे निश्चितच सर्वांना ठाऊक आहे यावेळी फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय व्हाईट ऑफ लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातात निश्चित या इथे वाटलं होतं भावेशकेने की जास्तीत जास्त स्ट्राईक एंड तुषारला देण्यात येईल परंतु त्रिमूर्ती देखील भरपूर चांगला फलंदाज आहे आणि तो त्याचा रोल इथे व्यवस्थितरित्या पार करत असताना जी भूमिका दिली आहे ती बजावत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला पुढचा बॉल आकाशचा आकाशच्या ओव्हरमध्ये आकाशी फटका आपल्याला पाहायला मिळाला परंतु तदनंतर
एक चांगले कमबॅक निश्चितच विचार केला तर त्रिमूर्तीचा आतापर्यंत एक षटकार त्रिमूर्तीने लगावलाय आणि वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये। सबॉल आकाशचा शॉट ऑफ लेन अजून एक चांगला फटका टाइमिंग किती फार छान होतं पहा ज्यावी फटका बॅटच्या मिडल झाला त्यावी मात्र मोहर उमटली होती षटकाराची मिळती साधा पहा थैंक यू डीजे भरपूर बॉल बाउंड्री लाइन च्या पलीकडे जाताना दिसतात कुठेतरी वाटलं होतं की आज थोडासा फरक दिसेल कारण आज निविया कंपनीचे बॉल यूज केले जातात स्कोर कार्ड ऑन अबाउट 66 धावा धावफलकावरती लागले आहेत बॅटिंग करत असताना भरपूर चांगली फलंदाजी टॉस जिंकल्यानंतर का मी फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला याचं उत्तर देत असताना अजून एक धमाका ब्लास्ट होतो या ठिकाणी अजून एक चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार रन्स 72 धावा धावफलकावरती लागलेत आणि खरी खुरी परीक्षा इथे मात्र असेल आता मात्र कल्पेश पाटील उर्फ बबलूची निश्चितच भरपूर महान खेळाडू आहे त्याच्याकडे क्षमता आहे ठासून ठासून भरलेली गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेवरती त्याला खरं उतरावं लागणार आहे कारण जी धावसंख्या आता मात्र आव्हाक्याच्या बाहेर इथे आपल्याला होताना दिसते सायकोलॉजिकल प्रेशर मानसिक दबाव इथे मात्र जरूर असेल विकीस्फोट कुक्से संघावरती अजून एक लॅप स्वीप व्हॉट अ ग्रेट शॉट अनदर बिग हिट पंचांचा नो बॉलचा इशारा 1+6 मेदी सात धावा कमॉन षटकारांची हॅट्रिक देखील इथे लगावली आहे बॅट्समन त्रिमूर्तीनं फ्रीडचा बॉल अजून एक मोठा प्रहार मिळतील सहा धावा फटक्यामध्ये होतो वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन तर धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत जमा झाले फलकावरती 85 85 धावा आणि 86 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी विकी स्पोर्ट कुक्से संघाला तर जाऊया परी 11 वाशेरे विपक्ष धनेश 11 कुक्से या दोन संघादरम्यान या पुढची लढत होणार आहे त्याची नाणेफेकी केली जाईल आमच्या एस सी एन सौमिक केबल नेटवर्कमध्ये हा जो टॉस बॉक्स आपण मित्रांनो पाहतोय SCN सौमिक केबल नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला प्रोव्हाइड केले गेले या स्पर्धेसाठी प्रोप्रायटर अनंत केने आणि तुषार केने यांच्या माध्यमातून थँक्यू सो मच समीर ठाकरे दरमणीय किसनजी केने यांना विनंती आहे की आपण SCN टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे जे आम्हाला पुरस्कर्ते आहेत तुषार केने आणि अनंत केने किसनजी केणे आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये कारण तुमच्या शुभ असते आपण नाणेफेकी करणार आहोत तर धनेश कुके आणि आज नवीन जोसाने मात्र संघ उतरणार आहे तो म्हणजे परी 11 वाशेरे वेलकम वैभव प्रथमतः दोन्ही संघाचं मी हार्दिक अधिक स्वागत करतो या आणि काकांच्या शुभ असते आपण नाणेफेक करणार आहोत तर नाण्याची प्रथमतः माहिती करतो ते एका बाजूला पाहू शकतो आपण SCN सौमित केबल नेटवर्क आहे आणि दुसऱ्या बाजूला आयोजक संघाचं नाव आहे जय बजरंग चषक तर तुम्हाला दोघांपैकी एखादा कॉल इथे मात्र द्यायचा आहे जय बजरंग चषकाची मागणी केलेली आहे परी 11 संघाच्या कॅप्टनने परंतु आलेला आहे SCN म्हणजे हा नाना जातुय कुंगा संघाच्या बाजूने तर विनिंग कॅप्टनला आपण शीतबाई देणार आहोत प्रभाकर भांबरे स्पॉन्सर शीतबाई आहे थंज अक्षय कुठेतरी आज तुमच्याकडे तुफान खेळ पाहायला मिळू शकेल अशी आम्ही नक्कीच अपेक्षा करू शकतोय मान्यवरांचा आभार विनंती आहे की आपण व्यासपीठावर जाऊन
स्थानापन्न व्हायचा आहे। अक्षय काय रणनीती तुम्ही आखली आहे या स्पर्धेमध्ये येण्याअगोदर? रणनीती तर काय नाही, ग्राउंड मध्ये रणनीती आखू। टॉस जिंकला या किती इम्पॉर्टंट होतं तुमच्या संघासाठी? खूप असा महत्त्वाचा होता। पूर्ण संघ आलाय की काही खेळाडूंची अनुपस्थिती आम्हाला पाहायला मिळेल? नाही, अपूर्ण संघ आहे। पूर्ण संघ आहे म्हणजे तुम्ही पूर्णपणे ताकदीने आलेले आहेत परी इलेव्हन संघासमोर परफॉर्मन्स करण्यासाठी। तर गोलंदाजी करणार की फलंदाजी? फिल्डिंग। काय कारण आहे अक्षय? चेसिंग करू दे। आणि ज्यावेळी भावाली संघ एखाद्या स्पर्धेला आयोजित करतोय त्यावेळी खरोखर डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असते, तर तुझं मत काय आहे? खूप चांगलं असे नियोजन आहे आणि ते खेळायला संधी दिल्याबद्दल हार्दिक आभार। तुमच्या संघामध्ये पाहिलं तर 2 ते 3 खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, परंतु अक्षय पाटील कुठेतरी फॉर्म त्याचा हरपलेला आहे, कुठेतरी मग त्याचा फॉर्म येणं गरजेचं आहे, तर काय चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतील या मॅच मध्ये? 100% देण्याचा प्रयत्न करतो। तर नक्कीच आम्ही अपेक्षा करू शकतो की अक्षय आज या स्पर्धेमध्ये खरोखर काहीतरी विक्रमी केली किंवा विक्रमी केली ते मात्र प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल। नक्कीच। तर नक्की तुला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। तर माझ्या समोर परी इलेव्हन वाचिर संघाचे कॅप्टन वैभव पाटील, तुम्हाला फलंदाजी करायची आहे। वैभव, आपण पाहिल्यास खेळपट्टी कुठेतरी फलंदाजासाठी नंदनवर आहे, तर काय मनामध्ये तुमच्या चाललेलं आहे की तुम्ही किती धावपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 4 षटकांचा सामना आहे, आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू, कारण खेळपट्टी आता बघितली तर स्कोर भरपूर होत आहे। तर आणखी जर 60+ पाहिले तर तुम्हाला चांगली सुरुवात करणं गरजेचं आहे, तर काय क्रमवारीमध्ये फलंदाजीमध्ये काय आम्हाला चेंजेस पाहायला मिळतील? चेंजेस काय नाही, ते गेममध्ये बघू, आम्ही जसे विकेट पडतील तसे आम्ही प्लेअर पाठवू। ज्या ज्यावेळी या 2 संघामध्ये सामना होतो त्या त्यावेळी खरोखर चुरस निर्माण होते, तर या स्पर्धेमध्ये सुद्धा तशाच प्रकारे खेळ आम्हाला पाहायला मिळेल? हो, चुरस तर थोडीफार आहे आणि संघ फ्रेंड सर्कल आहे, प्रेक्षणीय लढत होईल, मित्रप्रेम आहे। तर म्हणजे वैभवचं म्हणणं की मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। तर नक्की दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया। मी तर टॉस संपन्न झालेला आहे, दणेश इलेव्हन कुक्षे संघाचे कॅप्टन टॉस जिंकून आणि परी इलेव्हन संघ इन्व्हाइट केलेला आहे। थँक्यू सो मच। थँक्यू। तर या ठिकाणी धावांचं लक्ष असेल 86, 86 धावांच्या लक्ष्याचं पाठलाग या ठिकाणी केलं जाईल का बबलू आणि महेश? ही जोडपोली मैदानाच्या आतमध्ये आहे। पहिल्याच बॉलवरती एक चांगलं प्रत्युत्तर इथे देत असताना संघर्ष आमच्या माध्यमातून देखील केला जाईल हे सांगत असताना ठोकतो पहिल्याच बॉलवरती एक षटकार। शुभ आगमन गुरु ग्रामपंचायत कुक्षेचे माजी उपसरपंच सन्माननीय सोपानजी श्रीपत गुलवे साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे। तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। या टार्गेट आपण जर पाहिलं तर खूप मोठं टार्गेट आहे। आणि पहिल्याच चेंडूर इथे मात्र आपल्याला षटकार पाहायला आपल्याला बंटे आणि बबलू आणि महेश पाटील हे 2 सलामीवीर खिलाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। आणि षटकाला सुरुवात केली गोलंदाज ज्ञानेश्वरने, 86 धावांचा पाठलाग करत आहे पहिल्या चेंडूवर षटकार। त्यानंतर स्वेअर चेंडू दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे सन्माननीय वाशरगावचे माजी सरपंच आणि सुप्रसिद्ध उद्योजक विश्वास शेठ अनंत पाटील साहेब जिथे मात्र शुभ आगमन झाला। या ठिकाणी ओरपी चेंडू फटका फसला, हवेत आहे शतरक्षक, जेश करतायत डीप मिड विकेटला आणि मात्र या ठिकाणी शार्क मासा गलाला अडकतोय महेश स्मृती पगव संघाच्या फलंदाज बाद। आणि हे दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहणार असतो, कारण खूप मोठा धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचं होतं आणि मात्र बबलू पाटीलला नक्कीच एक मोठी इनिंग्स खेळणं गरजेचं होतं आणि तीच मोठी इनिंग्स खेळण्याचा प्रयत्न मात्र त्याने केला, परंतु तो प्रयत्न कुठेतरी असफल आपल्याला पाहायला मिळाला। बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला फक्त आणि फक्त 6 धावांचं योगदान दिलं आणि मात्र बबलू बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झाला आहे बंटी पाटील। ज्ञानेश्वर ऑन द विकेट पुन्हा एकदा इथे मात्र फुलटा चेंडू आहे, स्वीप केला जातोय चेंडू हवेत, शत्रक्षक चेंडू जाण्याचा प्रयत्न करतोय सागर, परंतु जोपर्यंत चेंडू मात्र या ठिकाणी शत्रक्षक पोहोचतोय
तोपर्यंत चेडू वन बाउंस सीमेरच्या पलीकडे जात असताना पंचाचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. चार धावांचा चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. या एक गडी बाद 11 इथे मात्र आडव्या पट्ट्याने फटका खेळण्याचा प्रयत्न करतो या, परंतु थोडेसे सफल झाले होते फलंदाज महेश. आणि त्याच कारणाने आपण पाहतो की चेंडू इष्टांच्या डोक्यावर मात्र निघून गेला. खूपच मोठं टार्गेट इथे मात्र उभा केलेला आहे. तब्बल 85 धावा जोडल्या 24 चेंडूमध्ये अर्थात 4 षटकांमध्ये. आणि इथे मात्र पहा पुन्हा एकदा मिस टाईम फटका आपण पाहतो. शतरक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु झेल ड्रॉफ झालाय. महेश पाटील इथे मात्र जीवनदार मिळतो या, परंतु या जीवनदाराचा मात्र तुम्हाला पुरेपूर लाभ उचलणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला हायलाईट क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रस्थापित करावं लागेल. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा मात्र ठिकाणी मार्ग सुटतो. या ठिकाणी मात्र बंटी पाटीच्या बॅटमध्ये फटका खूपच दमदार चांगला पाहायला मिळतो. आणि मात्र शत्रक्षेला हुलकावणी देऊन मात्र चेंडू निघून जाईल त्याच्या डोक्यावर वन बाउन्स. या षटकामध्ये येणारा हा दुसरा चौकार. धनेश शिलम खूपची संख्या आपण चेंडू निवडून घ्यायचा आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता 1 गडी बाद 16. ज्या सरासरीची आवश्यकता होती ती सरासरी आपल्याला या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली नाही. याचं कारण की बबलू पाटील इथे मात्र स्वस्तात बाद झाला, परंतु बंटी आणि महेश कुठेतरी आपल्या संघाला सवरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. परंतु या ठिकाणी प्रयत्न नव्हे तर तुमच्या बॅटमध्ये तुम्हाला वारंवार मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. आणि मात्र या मोठ्या फटक्यांची गरज जी आहे ती मात्र या पुढील 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते का पाहूया. दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करेल गोलंदाज अविनाश. आता मात्र आपल्याला विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, कारण पहिले षटके जर पाहिले तर पॉवर प्लेचं होतं. भरपूर गॅप्स आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले, परंतु ते गॅप्स मात्र या ठिकाणी डेव्हलप केले नाही बबलू पाटीलने. चुकीचा फटका आपण पाहिला आणि मात्र मिड विकेटला मात्र झेल मात्र त्याने दिलं. परंतु या ठिकाणी महेशच्या बॅटमध्ये खूपच छान फटका पाहायला मिळतो या अगदी गोलंदाजाच्या पाठीमागे. शत्रक्षक होते डीप लॉंग अपला, परंतु त्याला चेंडू आडवण्याची मात्र कोणत्या प्रकारे संधी उपलब्ध झाली नाही. आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र चौकार प्राप्त करतो या फलंदाज महेश पाटील. थोडीशी शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण टार्गेट खूप मोठा आहे. परंतु विकेटकीपर कुकच्या संघाकडे सुद्धा धमक आहे की या धापांचा ते संघ पाठलाग करू शकले, परंतु अशा फटक्याने मात्र तुम्ही त्या धापांचा पाठलाग करू शकणार नाही. दुसऱ्यांदा इथे मात्र जीवनदान महेश पाटीलला झेल ड्रॉप केला डीप स्क्वेअर लेगकडे. आणि मात्र या ठिकाणी ज्यावेळी चेंडूची फेकी केली जाते तत्पुरती एक धाव इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केली. धावसंख्या पुढे जाईल एका धावेने 1 गडी बाद 21 धावा. इथे मात्र एज लागली आहे ज्यास आमच्यापर्यंत आवाज आम्हाला ऐकायला मिळाला. तर बॅटला किस करून चेंडू इष्टांच्या पाठीमागे झेल टिपला जातो. एष्टी रक्षकच्या माध्यमातून विकेट कुकच्या संघाला लागणारा हा दुसरा झटका. भालेकर यांचं ते मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर महत्त्वाची जोडी आपण पाहिली तर विकेटकीपर कुकच्या संघाची मात्र माघारी परतताना प्रथमतः बबलू बाद झाला, त्यानंतर बंटी पाटीलने सुद्धा आपण पाहिले तर जास्त मोठं योगदान दिलं नाही. नवीन फलंदाज विशाल आलेला आहे इनेट नंबर 4 फुलटा चेंडू मात्र या ठिकाणी चांगला एक्झिट करण्याचा प्रयत्न करतो या, परंतु चुकीचा शॉर्ट क्रिश्चन एलिव्हेशन कमी झालं, ताकद कमी वापरली. आणि त्याच कारणाने पाहतो की वाडीश मिड विकेटला अजून एक सहजसोपा झेल टेपला जातो या. आणि कुकच्या संघाला लागणारा हा तिसरा झटका फलंदाज बाद.
फुटला आपल्याला पाला मुत्तू पुन्हा एकदा मिस टाइम पडका पाला मुत्तू परंतु खाली क्षेत्रामध्ये पाले तर शॉट फाली तर खेळाडू मात्र जयला होता परंतु या ठिकाणी पहा अजून एक या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय वारंवार मात्र महेशला जीवंतान मिळतात त्याने असं वाटतं की कुठेतरी गोलंदाज अविनाश विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा या स्पर्धेत पहिला गोलंदाज ठरेल परंतु ती संधी मात्र त्याला उपलब्ध झाली होती परंतु क्षेत्रक्षेत्री मात्र त्याला साथ लाभली नाही इथे मात्र पहा पुन्हा एकदा टॉपिक जे आहे या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्रक्षेत्री आहे तर फाईन लेगच्या दिशेने परंतु फलंदाजाने मात्र कोणतीही धाव घेण्याचा मात्र प्रयत्न केला नाही असं वाटतं की बॉडी लँग्वेज आता मात्र विकेटपटू कुक्षी संघाची आपल्याला कमकुवत पाहायला मिळते या ज्या अनुषंगाने मात्र या चेंडूवर मात्र त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही तर सप्पल षटकाची समाप्ती अविनाशची पाहायला मिळते फक्त सहा धावा खर्च केल्या आणि दोन महत्त्वपूर्ण विकेट्स मात्र या ओव्हरमध्ये त्याने मात्र प्राप्त केले 86 धावांचं टार्गेट आणि मात्र दोन षटकांचा आपण खेळ पाहिले तर फक्त आणि फक्त 22 धावा धापलकावर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र डूवर डाय स्थिती आहे 67 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जो संघ भरगा टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये पाहिला तर पहिल्या क्रमांकावर रँक करतो या त्या संघाला इथे मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये टाकलं या महिस्फूर्ती पोगाव संघाने याचं कारण फलंदाजाचं वर्चस्व पाहिलं आपण कारण फलंदाजाने खूपच छान कामगिरी केली आपण पाहिलं तर तुषारच्या बॅटमध्ये 36 धावा पाहिल्या सगरच्या बॅटमध्ये 12 धावा पाहिला आपल्याला त्याने त्रिमूर्तीने आक्रमक फलंदाजी इथे मात्र साकारली फक्त 8 चेंडूमध्ये 32 धावांची तुफानी किडी साकारली आणि त्याच कारणाने पाहतो की विकेटपटू कुक्षी संघावर आज आपल्याला या दुसऱ्या डावामध्ये मात्र पूर्णपणे दडपण पाहायला मिळालं नवीन षटकाला सुरुवात गोलंदाज अल्पेश राऊंड द विकेटने इथे मात्र आपल्या षटकात सुरुवात करतो या आणि पहा पूर्णपणे निराशाजनक कामगिरी पाहतो या महेशकडनं कारण महेशच्या बॅटमध्ये दोन चौकोर आपण पाहिले परंतु त्यानंतर कॉन्फिडन्स फडके मात्र आपण पाहत नाही कारण 2 ते 3 वेळा मात्र त्याला जीवनदान मिळाला आणि मागील सत्राचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब मात्र या गोलंदाजाने पटकावला होता आणि तोच गोलंदाजाला आपण या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये पाहतो या चेंडू हवेत आहे शॉर्ट फायनलीला पुन्हा एकदा या ठिकाणी प्रयत्न चांगले होते परंतु झेल इथे मात्र ड्रॉप होतोय महेश पाटील स्वतःवर निराश आहेत कारण महेश पाटील आपण जर पाहिले तर मोठे फटक्यांसाठी मात्र जाणला जातोय आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो आणि नक्कीच बॅटच्या वरच्या टोला मात्र चेंडू स्पर्श झाला नक्कीच चेंडू थोडासा अवाक्याच्या बाहेर होता परंतु चांगला क्षेत्रक्षण आपण फाईन लागला मात्र म्हणू शकतो पंकज पाटीलला या संधी मिळाली आहे या स्पर्धेमध्ये परंतु या संधीचं सोनं करतोय का पाहूया अतिशय या चांगल्या चेंडूची फेकी कोणत्याही प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन मात्र पंकज पाटीलने केलं नाही जणू काही त्याला असं वाटलं असावं की या चेंडू मात्र स्वेअर आहे परंतु लीगल चेंडूची फेकी आपण पाहिली कुठेतरी एकतर्फा सामना आता मात्र प्रेक्षकांना या दोन संघामध्ये पाहायला मिळतो या आणि पूर्णपणे पाडत जड आता मात्र महिस मूर्ती पोगाव संघाचं आपल्याला पाहायला मिळतो या कुटुंबाचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन कमी आहे चेंडू कार्पेटी साने मात्र निघून जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र सीमेरीच्या पलीकडे जात असताना पंचांचा इशारा चौकार मात्र मनोरंजन करू शकता पराभवाचा कुठेतरी अंतर मात्र कमी करू शकता आणि तुझा स्वतःचा कॉन्फिडन्स मात्र या अशा फटक्याने वाढवू शकता आणि तेच प्रयत्न पंकज पाटील इथे मात्र करत असताना इथे मात्र पुन्हा टॉपिश पाहायला मिळतो शॉर्ट फाईलच्या खेळाडूंना पुन्हा चूक घडते आणि चेंडू मात्र निघून जाईल डीप फाईल एक सीमेरेशीला मात्र धडक देतो या बॅक टू बॅक चौकार आपण स्कोर कार्डवर 3 गडी बाद 31 धावा दोन्ही 55 धाव्यांची गरज आज सामना जिंकण्यासाठी आणि या ठिकाणी पाप मोठा फटका खेळायचं होतं परंतु कोणत्या प्रकारचं मात्र टायमिंग बरोबर झालं नाही आणि शर्यतीने 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला या विकेटपटू कुक्षी संघाने नक्कीच निराश केलं परंतु दिनेश शिलम कुक्षी संघालासुद्धा आपण पुढील मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि त्या संघाचा पाहूया कशा प्रकारचा खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल परी 11 वाशेरी संघाच्या अगेन्स्ट
एक बाजूला पाहू शकता अपन विश्वास पाटील यांचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला दिलीप पाटील यांचा संघ असेल आणि ही लढत नक्की दोन्ही संघांच्या संघटनेने व्यक्त केली की मैत्रीपूर्ण लढत असणार आहे। परंतु पाहूया कोणता संघाचा खेळ आज आपल्याला चांगला पाहायला मिळेल। या सामन्यामध्ये पाहिले तर कुठेही चुरस निर्माण झाली नाही, कुठल्याही प्रकारची रंगत निर्माण झाली नाही, एकतर्फा सामना इथे मात्र आपण पाहतोया आणि असं वाटतं की आता विजयाच्या दिशेने मात्र पूर्णपणे वाटचाल करतोया पोगाव संघ, कारण औपचारिक शिल्लक आहे असंच आता आपण म्हणू शकतो की सहा चेंडू शिल्लक आहे, तर या सहा चेंडूमध्ये तब्बल 55 धावा इथे मात्र जोडायच्या आहेत। नवीन गोलंदाज इथे मात्र चौथ्या षटकासाठी कल्पेश लॉंग रन पाहे ओर द विकेट आपल्या षटकाला सुरुवात करेल, परंतु पहा डॉट चेंडूने इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतो या कल्पेश। या ठिकाणी चेंज ऑफ पेस पाहायला मिळतो या काय व्हेरिएशन आपण पाहतोया कल्पेशच्या माध्यमातून, कारण पहिला चेंडू पाहिला तर अतिशय वेगन होता, परंतु त्यानंतर या चेंडूचा पाहिला तर वेग थोडासा कमी केला, ज्या अनुषंगाने महेश पाटीलने चेंडूची वाट पाहिली होती त्या अनुषंगाने मात्र चेंडू आला नाही आणि त्याचप्रमाणे मात्र फलंदाज फटका एक्झिक्यूट करू शकला नाही। परंतु आपण विचार तर तिन्ही विभागामध्ये या ठिकाणी आपल्याला वर्चस्व पोगाव संघाचं पाहायला मिळालं आणि त्याचंच कारण आहे की आता मात्र या सामन्यावर पूर्णपणे दबदबा निर्माण या संघाने केलेला आहे। अजून एक चांगला चेंडूची फेकी पाहायला मिळतो या ज्याप्रमाणे वाऱ्याचा फायदा उचलला पोगाव संघाने फलंदाजाने त्याप्रमाणे विकीसपूर कुक्षकाने फलंदाजाने मात्र तो फायदा उचलू शकला नाही। सुरुवात खूप छान झाली होती, पहिल्या चेंडूवर षटकार आला होता असं वाटलं होतं की बबलू पाटील इथे मात्र काहीतरी विक्रमी केली प्रस्थापित करेल, परंतु पाहत्यानंतर चुकीचा शॉर्ट सिलेक्शन पाहिला आपण आणि अगदी झेलबाच्या रूपाने मात्र तो फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मात्र या ठिकाणी ही इनिंग्स मात्र पुढे डेव्हलप करता आली नाही। कल्पेश पुन्हा एकदा इथे मात्र मिस टाइम फटका आहे चेंडू हवेत झेल होण्याची संभावना मात्र पाहायला मिळत नाही, चेंडू अगदी सेफ प्लांट होते जमिनीवर। पंकज पाटील मात्र नक्कीच या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करतात जास्तीत जास्त, आता मात्र महेश पाटील पण स्ट्राईकिंग एंडला पाहायला मिळालं, परंतु महेशने मात्र त्याचा फायदा मात्र हवं तसं उचलला नाही, फक्त दोन पाऊल दूर विजयापासून महेश स्मृती पोगाव संघ। आणि इथे मात्र संपर्क खूपच छान झालेला आहे, चेंडू हा वेद छत्रशिक आहे त्या ठिकाणी, परंतु चेंडू हातातून निसटून सीमेरीच्या पलीकडे मात्र निघून जातो या सात धावांसाठी षटकार। फलंदाजाचे चार झेल ड्रॉप झालेले आहेत आणि हे दृश्य सुद्धा आपल्याला भरपूर कालानंतर पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये, म्हणजे कुठेतरी लक फॅक्टर होती महेश पाटीलच्या पाठीमागे, परंतु हा सामना मात्र आपल्या संघाला तो जिंकून देऊ शकला नाही। शेवटचा चेंडू शिल्लक आहे या सामन्यातील आणि मात्र खूपच छान लेंथ या चेंडूची पाहायला मिळते, परफेक्ट यॉर्कर लेन डिलिव्हरी होती आणि मात्र अशा रीतीने एकतर्फा सामना एकतर्फा विजय प्राप्त केलेला आहे महेश स्मृती पोगाव संघाने। हार्ड लक विकीसफोर्ट कुक्षी संघ, तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आता मात्र जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने।